स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनने बंपर जागांची भरती काढलेली आहे. यासाठी 40,000 जागांची भरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच SSC GD कॉन्स्टेबल या पदासाठी बंपर भरती आयोजित केलेली आहे. 25 मार्च 2021 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सुमारे 40,000 पदे भरली जाणार आहेत. पदांचा तपशील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटलेले आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण पाहूया की ही भरती कशा पद्धतीने होणार आहे, त्यासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अटी काय असणार आहेत, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आवश्यक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आवश्यक पात्रता पहा. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले म्हणजेच 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा आहे: इच्छुक उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 23 वर्ष या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वय आहे 18 ते 23 या वयामध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी असणाऱ्या आवश्यक तारखा आपण पाहूया. अर्ज भरण्याची सुरुवात या अगोदरच 25 मार्च रोजी झालेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 मे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी 10 दिवस राहिलेले आहेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला. आणि संगणक अर्जाची फी भरण्याची अंतिम तारीख 10 मे आहे. संगणक आधारित परीक्षेची तारीख विद्यार्थी मित्रांनो 2 ते 25 ऑगस्ट या दरम्यान होण्याची शक्यता आहे. अर्जासाठीचे शुल्क विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण म्हणजेच ओपन, OBC आणि EWS यांसाठी 100 रुपये फी आहे. SC आणि ST या कॅटेगरीचे उमेदवार आणि तसेच महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारलेले नाही. विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पुढे पाहूया निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे. वेतन: SSC GD कॉन्स्टेबलला दरमहा 21,700 ते 69,100 रुपये या दरम्यान वेतन देण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुवर्ण संधी आहे या ठिकाणी आपल्याला. अर्ज कसा करायचा? या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की SSC ने कशाप्रकारे जागा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता, वयोमर्यादा, पात्रता हे देखील आपण पाहिलं. या ठिकाणी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.